नमस्कार, मी डॉक्टर स्वरांजली. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की इपिस्टॅक्सिस म्हणजे काय. इपिस्टॅक्सिस म्हणजेच नाकातून जे रक्त येतं त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये इपिस्टॅक्सिस असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हा त्रास जास्त होत असतो आणि बहुधा तो लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. तर इपिस्टॅक्सिस का होतो? आपल्या नाकामध्ये ज्या ब्लड वेसल्स असतात त्या खूप नाजूक असतात, पण त्याला कधीतरी बाहेरून किंवा आतून काही मार झाला तर नाकातून रक्त येण्याचा त्रास हा अकस्मात अचानकपणे चालू होतो. काही वेळेस ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना नाकाचं फ्रॅक्चर झालेलं आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा हा त्रास दिसून येतो. पण जर नॉर्मली अकस्मात हा त्रास होत असेल तर या त्रासाला घाबरून जाण्याचं भिण्याची काहीच आवश्यकता नाहीये. मग अशा फेजमध्ये तुम्ही काय करायचं किंवा पालक म्हणून तुम्ही तुमच्या लहान मुलांना काय करायला सांगायचं? तर मुलांना लगेच नाक थोडा वेळ दाबून ठेवायला सांगायचं असं, आणि तोंड ओपन ठेवायला सांगायचं की जेणेकरून तिथे जे ब्लड वेसल्स इंजर्ड झालेले आहेत की ज्या नाजूक असल्यामुळे तिथून रक्तस्राव होत आहे तो काही काळासाठी रोखला जाऊ शकतो. असं एक 2-2 मिनिटांच्या अंतराने 20 मिनिट असं मुलांना करायला सांगायचं. आणि जर ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना असा त्रास होत असेल तर योग्य ते औषध उपचार घ्यायचेच, पण शिवाय थोडा वेळ 20 मिनिटं सरळ बसायचं की जेणेकरून तुमच्या हृदयापासून तुमची मान ही अशी उंच झाली पाहिजे की तो रक्तस्राव थांबू शकतो, तिथला रक्तदाब कमी होऊन. अशा प्रकारे तुम्ही याची काळजी घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये सुद्धा इपिस्टॅक्सिस म्हणजे नाकातून जो रक्तस्राव होतो याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जा, त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधं घ्या. घाबरून अजिबात जाऊ नका, पॅनिक होऊ नका. योग्य औषध उपचार केला आणि योग्य घरगुती उपचार केला, योग्य ती काळजी घेतली तर यात घाबरण्यासारखं काहीच नाही. हा आजार लगेच आटोक्यात येतो. धन्यवाद.